Tennis Cricket dot in India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्कीट होतोय त्याचा फायदा गोलंदाजाला उचलावा लागेल। यावेळेला खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, ऑन साइड ला कॅप मध्ये चेंडू येतोय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने चार धावांसाठी चौकार। यस थँक यू डीचे सुरेख फटका इथे पाहायला मिळतो, हेलिकॉप्टर स्ट्रोक तो देखील गॅप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने चार धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 49 या आकड्यावर। चौथं षटक चालू आहे, धावसंख्या 49 वर, 6-6 षटकांचा 2 इनिंगचा सामना आपण अनुभवत आहे। पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय भार्गव इलेव्हन विनर स्पोर्ट्स। हा संघ याला खूप चांगला कव्हर ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक वेगाने येतो इथे क्रिकेटमध्ये फुटबॉल, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार। म्हणजे तुम्ही पाहू शकाल वेळ बदलली, काळ बदलला, बॅट्समन बदलले, टीम बदलले आणि धावसंख्या देखील बदलणार, आता धावा झाला 76। फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर लँड होतोय मिड विकेटच्या वरतून, चेंडू सी मारेशा पायरेट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर। यस थँक यू, पेटंट शॉट झालाय, परंतु असं नाहीये की महेंद्र सिंग धोनीने पहिल्यांदा तो क्रिकेटमध्ये फटका लगवला। 2002 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ज्यावेळेला भारतीय संघ होता त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने 2002 मध्येच तो फटका लगवला होता हेलिकॉप्टर स्ट्रोक। हाय क्रिकेटचा इतिहास, यावेळेला आणखीन एक चांगला फटका येतोय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 88 आकड्यावर, 88। आणखीन एक फटका इथे पाहायला मिळतोय, चेंडू मिड विकेटच्या वरतून सहा धावांसाठी षटकार।